इचलकरंजी इथं डावी लोकशाही आघाडीच्या वतीनं गांधी पुतळ्याजवळ राज्य आणि केंद्र सरकार विरोधात धरणे आंदोलन पुकारण्यात आले गेल्या महिन्याभरापासून पेट्रोल डिझेलचे भाव सातत्यानं वाढत आहेत जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखील गगनाला भिडले अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे राज्य सरकारनं लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करून पेट्रोल डिझेलचे सतत वाढणारे दर कमी करावेत शेतकऱ्यांवर लादलेले कृषीविषयक कायदे मागे घेऊन त्वरित प्रश्न मार्गी लावावेत कामगार कायद्यांची मोडतोड करून कष्टकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करू नका कृषी क्षेत्रात कॉर्पोरेट कंपन्यांची घुसखेरी थांबवावी यासाठी सरकारनं लक्ष द्यावं चांगल्या दर्जाचं आणि मोफत शिक्षण सर्वसामान्य जनतेला मिळावं सर्वसामान्यांची सरकारी आरोग्य व्यवस्था बळकट करा स्त्रियांवरील अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे सर्वसामान्यांना सन्मानानं जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे अशा विविध मागण्यांसाठी आज महात्मा गांधी पुतळा चौक इथं धरणे आंदोलन करण्यात आले दरम्यान मागण्या मान्य नाही झाल्या तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे या आंदोलनामध्ये कॉम्रेड दत्ता माने कॉम्रेड शिवगोंड खोत कॉम्रेड सदामला बादे ए बी पाटील कॉम्रॅड हनुमंत लोहार कॉमरेड मारुती आजगेकर कॉम्रॅड धोंडी बाकुंभार इत्यादींसह अन्य सदस्य उपस्थित होते